नागपंचमी सणाला रोहिणखेडच्या कोळेश्वर महादेव मंदिरात शिवलिंगाभोवती डोलतोय नाग भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी श्रावण महिना नागपंचमीचा असा पावन योगायोग आज दोन ऑगस्ट नागपंचमी सण संपूर्ण देशभर साजरा होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रोहिणखेड हे ऐतिहासिक व व्यापारी गाव मंदिरांचे गाव म्हणूनही गावाची संपूर्ण जिल्ह्यात ओळख गावाची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गावात हनुमंताची बारा मंदिरे असणारं महाराष्ट्रातलं एकमेव गाव एकेकाळी राजधानीचे गाव तर या गावाचे रोहिनाबाद असे राजधानीचे गाव म्हणून देखील बुजुर्ग लोक सांगतात गावात अनेक हिमाडपंथी शिवकालीन कोळेश्वर महादेव मंदिर त्या ठिकाणी बसले आहे नदीकाठी सदर मंदिर पुरातन मंदिर असून मंदिराचा कळस हा आतील गाभाऱ्यात आहे हे विशेष बाहेरून मंदिराचा कळस दिसत नाही मात्र मंदिरात आत गेल्यावर कळस महाशिवरात्री महाशिवरात्रीसह श्रावण महिना नागपंचमी व वर्षभर या जागृत कोळेश्वर महादेव मंदिरात भाविक मोठ्या आस्थेने दर्शनासाठी येत असतात आज योगायोग म्हणजे नागपंचमी सणाला मंदिरातील सहा फूट रुंद असणाऱ्या शिवलिंग महादेवाची पिंड त्यावर पंचमुखी पितळीचे शंकराचे मुकुट व तांब्या काश्यांच्या नागोबा शेजारीच आज खऱ्या नागोबा येऊन डोलला नेहमीप्रमाणे गावातील भक्त दर्शनासाठी मंदिरात आले या पिंडीवर खरा पिंडीभोवती अलिंगन देऊन बसला हे विद्रंभक दृश्य गावातील व भक्तांनी पाहून आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहले या नागाची पूजा केली दूध करून दर्शनही घेतले सदर माहिती गावात व परिसरात वाऱ्यासारखी पसरली व मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली आहे सोशल मीडियावर सदर व्हिडिओ एकच व्हायरल होत असून या योगायोग म्हणावा लागेल